इथे खाली आपण मागच्या वेळेस थांबलो होतो आणि आता आम्ही तिकडे जाऊन आलो. इथे जर तुम्ही बघाल तर इथे अमृतवंचन वडापाव सेंटर आहे. इकडे जाऊ शकता तुम्ही लोणावळ्याला वरती. हा गाडी आले आणि आम्ही आलेले धावत. नशीब इथे इथे जवळ होत, एक जवळ होत, त्यामुळे आम्हाला इथे जागा भेटली. नाही हे वंदे भारत मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमित तुमचा करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आणि नवीन जागा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही जागा भरपूर ठिकाणी तुम्ही रील मध्ये बघितली असेल, पण युट्यूबला याच्या प्रॉपर व्हिडिओ नाहीयेत. कसं जायचं हे लोकांना माहित नाही, तर आपण आता चाललोय त्या जागेवरती. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर. सुरुवात झालेली आहे पावसाने. इथे भरपूर पाऊस पडतोय. आता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही 7:30 निघणार होतो, पण थोडं माझ्यामुळे लेट झालेलं आहे. प्रत्येक आहे आपल्याबरोबर, बंटी आहे आणि प्रशांत आहे. हा पण प्रशांतच आहे. दोन्ही प्रशांतच आहेत. बऱ्यापैकी पाऊस आहे आज, पण चाललेलो आहे आज एका सिक्रेट लोकेशनवर, जी सिक्रेट नाही राहिलेली आता. मी तुम्हाला दाखवतो आपण कुठे चाललोय, तर रस्त्यात सांगतो जाता जाता. थोडा पावसामुळे मोबाईल आत ठेवायला लागणार आहे. गाडी आधीच भिजलेली आहे आणि फोन चार्जिंग लावतोय. आता पाऊस पण आहे, त्यामुळे डिक्कीतच फोन ठेवायला लागेल. कशाची? पेट्रोल तर लागणार ना बाबा. आम्ही पोहोचलेलो आहे खोपोलीला आणि खोपोलीचा येवलेचा आमच्या इथे चहा चालू आहे. बाकी दोघ जण आतमध्ये आहेत. हा महाराजांचा स्मारक आहे इथे. आता इथून पुढे जायला आपल्याला रस्ता, दोन रस्ते आहेत आपल्याला. झेनिथच्या इकडे एक रस्ता जातो आणि मंकी हिलच्या इथून एक रस्ता जातो. आपण बघूया कुठला आपल्याला सोयीस्कर पडतोय. हा रस्ता ऍक्च्युली जास्त लोकांना माहिती नाहीये आणि आम्ही जिकडून गेलो होतो झेनिथ वॉटरफॉलच्या इथून जो जायला रस्ता आहे, रेग्युलर लोक तिकडून जातात दत्त मंदिरच्या इथून, तर तो रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे. हा आता इथे जास्त आता व्हिडिओ बघून लोक इथे पण येतील, त्यामुळे हा पण बंद करतील. त्यामुळे जर तुम्हाला इथे यायचं असेल थोडी इन्फो काढा, टाईम बिम बघा आणि पोलीस आहे की नाही याची चौकशी करा आणि मग या. हा आपला तोपर्यंत इथे व्ह्यू बघून घेऊया. हे पूर्ण खोपोली शहर आहे आणि हा आपला हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस वे. हा इथे टनल आहे, एक मुंबई पुण्याचा टनल आहे, लोणावळ्या घाटातला बोलू शकता तुम्ही. आणि इकडे पूर्ण मंकी हिल. मला असं वाटतं आपल्याला इथेच गाडी लावायला लागणार, कारण इथे ऑलरेडी गाडी पार्क आहे कोणाची तरी. बघूया कसं राहते. चाललेलं आता त्या पॉईंटच्या इकडे ट्रॅक मधून चालतोय. इथे बघू शकता तुम्ही आताच एक एक्सप्रेस गेली, प्रगती एक्सप्रेस होती, त्यामुळे ट्रॅक मधून चालताना थोडं तुम्हाला लक्ष ठेवायचं. ऑब्झर्वेशन बूथ आहे, तर तिथे कॅमेरे लावलेले आहेत पुढे आणि भरपूर ट्रॅकच्या आजूबाजूला पण कॅमेरे आहेत, तर तिथे सगळं दिसतं. तुम्ही जे इथे चालता, जे चाळे करता, ते सगळे तिथे कॅमेरात रेकॉर्डिंग होत असते आणि त्याने आम्हाला दाखवलं ते. तर त्यांनी थोडे आम्हाला परमिशन दिले जायला म्हणून, जा म्हणून. मस्त असा इथे व्ह्यू दिसतोय, समोर वॉटरफॉल आहे. त्या साईडला जर तुम्ही बघाल पांढरं पांढरं, तर फॉग आलेला आहे आणि हा पूर्ण रेल्वे ट्रॅक सरळच्या सरळ इथे तुम्हाला बघायला मिळेल. तिथे जी शेड दिसते तुम्हाला, ते मंकी हिल स्टेशन आहे. तर तिथे शूट नाही केलं मी, कारण कोण असेल तर उगाच आपल्याला प्रॉब्लेम होईल. आता इथून सरळ जायचं आपल्याला आणि इथून बहुतेक तरी मला असं वाटतं एक तास तरी लागेल ऍटलिस्ट आपल्याला, कारण आम्ही खूप हळूहळू चाललोय, जरा आजूबाजूची सिनेरी बघत चाललोय. इथे एक बघू शकता तुम्ही, वरती ट्रॅक गेलेला आहे. तुम्हाला मी 2 मिनिटं थांबून दाखवतो. वरती ट्रॅक गेलेला आहे, तो जवळून कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवतो. हा घाटात इमर्जन्सीसाठी ट्रॅक असतो, असाच सेम ट्रॅक तुम्हाला कसारा घाटात देखील बघायला मिळेल. तर हे इमर्जन्सीसाठी असतं इथे. हा तोच ट्रॅक आहे जो मगाशी तुम्हाला मी दाखवला होता, वरती चढणीचा ट्रॅक आहे. तर गाड्यांचं इंजिन जर फेल झालं तर ह्या ट्रॅकला ते टाकतात गाड्या. हा पूर्ण वरपर्यंत गेलेला आहे. मला असं वाटतंय ह्या डोंगराच्या अर्ध्यापर्यंत तरी असेल, म्हणजे स्लोपवर त्यांनी ठेवलेला आहे. आता इथून आपल्याला अजून ऍटलिस्ट 1/2 तास तरी लागणार आहे पुढे जायला. मगाशी झेनिथकडून जात होतो आपण, झेनिथकडून जायला रस्ता आहे वरती यायला, पण झेनिथकडून तिथे पोलीस होते खाली आणि वरती इकडे जायला पण पोलीस होते, त्यामुळे आम्ही वरती आलो मंकी हिलला. आणि आता आम्ही अशा जागेवर आहेत की जिथे आम्ही मगाशी खाली होतो. जो दिसेल तुम्हाला इथे तो हेलिपॅड आहे. त्याच्या बाजूला इथे हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. हे पूर्ण खोपोली शहर आहे
आणि हे आहे प्रकाशनगर, इथे आम्ही मगाशी होतो. इथून आतमध्ये जायला रस्ता आहे झेनिथ वॉटरफॉलला, आणि तिकडूनच आतमध्ये जायला वरती त्या पॉइंटला जायला रस्ता आहे. आणि आम्ही बोगद्याजवळ आलेलो आहे, तर या बोगद्यातून आपल्याला दुसऱ्या साईडला जायचंय. या बोगद्यातून सरळ सरळ चालत राहायचंय, पूर्ण कर्जतला जायचा ट्रॅक आहे हा रिटर्नला. आणि इकडे साईडला बघू शकता तुम्ही छोटे छोटे वॉटरफॉल, बोलू शकता वॉटरफॉल नाही बोलता येणार मला, खाली पडते म्हणून वॉटरफॉल असं बोलू शकता. वॉटर ऑफ, इथे सीसीटीव्ही नाही आहे. आम्ही आता चाललोय आतमध्ये, इकडे लाईटी आहेत पण एवढा काही अंधार नाही, त्यामुळे दिसणार नाही कॅमेरामध्ये, थोडस दिसेल. हे कसला सीन वाटते बो इकडे. हे बघ इथे जागा आहे बो मध्ये, सही सीन आहे. असा एखाद्या हॉरर मूवी मध्ये तुम्हाला बघायला मिळतं, किंवा झॉम्बीच्या जे मूवी असतात त्याच्यामध्ये असं बघायला मिळेल. सट्टणन मधून जायचं आणि आम्ही अशी चार भटके माणसं चाललो आहे त्याच्यामध्ये. गाडी आले आणि आम्ही आलेले धावले नशीब, इथे इथे जवळ होत, एक जवळ होत त्यामुळे आम्हाला इथे जागा भेटली. भावा बेकार झाला असं. हे बसी नको, बसी नको, बसी नको, आवाज नका करू, आवाज नका करू. अखेर बोगदा संपलेला आहे, आम्ही आलेलो आहे जवळजवळ 10-15 मिनिटं तरी आम्ही चालतोय बोगद्यातच. त्यात आम्हाला एक ट्रेन पण पास झाली. हे बघा हो, परत गाडी बिडी यायची, आवाज बघा. अखेर बोगद्याच्या एंडिंग पर्यंत आलेलो आहे, तिथून पुढे अजून एक बोगदा आहे पण तिकडे नाही जायचं आपल्याला. आपल्याला तो जो ब्रिज दाखवतात तो ब्रिज आलेला आहे इथे, आणि इथूनच ड्रोन वगैरे उडवले जातात जे तुम्हाला रीलवर बघायला मिळतात. इथे थोडीफार पब्लिक आहे, ते कुठून आले त्यांना विचारायला लागेल जरा. आमच्या आधीच येऊन पोचलेले आहेत ते लोक. हलकासा पाऊस चालू आहे. हाच तो ब्रिज, हाच तो व्ह्यू इथे खोपोली शहर, आणि तोच तो वॉटरफॉल. ऍक्च्युली हा पॉईंट बंद केलेला आहे, कारण इकडे हे गव्हर्नमेंटचे आणि भरपूर लोक इकडे येतात त्यामुळे. बंटी अजून मागे येते आणि हा व्ह्यू काय इथे दिसतोय तुम्हाला काय सांगू मी. आता हा ब्रिज आहे ट्रॅकचा, आणि इथून आम्ही चाललोय आता त्या साईडला जिथून तुम्हाला धावत लोक व्हिडिओ बनवतात वॉटरफॉलच्या खाली, तिकडे आम्ही चाललो आहे आता. मस्त असा सीन आहे. एक आहे प्रतीक, अशा ठिकाणी येऊन गरम गरम चहा पिणं म्हणजे सुखच सुख आहे. गरम आहे का बंधू? आहे, मस्त कडक गरम आहे. अजून एक एक कप मारूया आपण. हा समोर तुम्हाला रस्ता दिसतोय, इथून खाली जायला रस्ता आहे, तो झेनिथच्या इथून रस्ता निघतो. आणि आम्ही आलो आता इकडून या साईडने मंकीलच्या इथून, आणि इथून असा रस्ता आहे या साईडला यायला, जे तुम्हाला व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असेल तो हा रस्ता आहे. आता आपण त्या एंड पर्यंत जाऊन येऊया. इथे येऊन पण पब्लिकने नावं लिहून ठेवलेली आहेत. एक वेळ असं वाटतं की हा स्पॉट लपून होता ते बरं होतं. हा आली आली, हे वंदे भारत आहे. आणि आमचं नशीब चांगलं आहे इथे म्हणून आम्हाला वंदे भारत बघायला मिळाले.
पूर्ण पाऊस भरलेला आहे इथे, कारण पूर्ण कव्हर मध्ये मोबाईल टाका. चल बघूया दादा, डायरेक्ट फ्लो सोबत, गो विथ फ्लो. अंकी हिल स्टेशन जवळ आलेलो आहे आम्ही रिटर्न मारून, आणि ही समोर अजून एक एक्सप्रेस, अशा आपल्याला चार पाच एक्सप्रेस भेटल्या मध्ये. हा इकडे बस वानर मंकी हिल स्टेशन, मंकी हिल स्टेशन, आणि हे बसले तिकडे मंकी. यो हा जो सरळ रस्ता गेला या साईडला, तिकडून आम्ही आलो आता. मगाशी पाऊस होता त्यामुळे दाखवता नाही आलो तुम्हाला जाताना. तर हा इथे अमृतांजन वडापाव सेंटरचा एक पॉईंट आहे. इथे जर तुम्ही बघाल तर इथे अमृतांजन वडापाव सेंटर आहे. इकडे जाऊ शकता तुम्ही लोणावळ्याला वरती, आणि इकडे खाली खोपोली आहे. इथून सरळ बाईक जाते त्या ट्रॅक पर्यंत जिथे आम्ही लावल्या मगाशी गाड्या. तर निघतोय आम्ही जायला परत, ट्रॅफिक लागतंय भरपूर आपल्याला, त्याच्या आधी आपल्याला निघायचंय. रेल्वेवरून थोडं खाली आलो आम्ही, आणि इथे आमचा एक वडापाव ब्रेक झालेला आहे. ते रोहित वडेवाले म्हणून एक दुकान आहे, थोडंसं फेमस आहे. ते वडापाव खातोय, मस्त आहे वडापावची टेस्ट, चांगले. आणि पाऊस अक्षरशः, म्हणजे आम्ही जसं जसं खाली उतरलो तसा पाऊस एवढा जोरात लागायला लागला, त्यामुळे तिथे थांबल्यामुळे बरं झालं आम्हाला. आता थोडा पाऊस कमी झाल्यावर निघू आपण पुढे. आलेलो आहे आता पळसदरी वॉटरफॉलला, जो मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात दाखवला होता. पण आम्ही पळसदरी वॉटरफॉलच्या एकदम टॉपला आहे, म्हणजे जिथे ते खाली आपण लास्ट टाइम थांबलो होतो, जिथे डबकं झालंय ते आता आणि पूर्णपणे चिखल आहे तिथे. तर आम्ही तिकडे नाहीये, तिथून आलेलो आहे वरती. आणि आता प्रतीक चाललाय वरती बसायला, मी पण जातोय थोड्या वेळाने टॉपला जायचं, जाऊन बसायचं आपल्याला. फक्त जाताना थोडं हळू द्या, कारण शेवाळ मजबूत आहे त्या साईडला. इथे बघाल तुम्ही, इथे पूर्ण स्वच्छ पाणी आहे, तेच पाणी इथे खाली जाऊन पूर्ण गळू झालेलं आहे. आणि हा पूर्ण स्त्रोत आहे पळसदरी वॉटरफॉलचा. हे बघू शकता गोगल काय पूर्ण आतमध्ये गेलेली आहे आता ही. आणि ह्या इथे लागलेल्याच आहेत पूर्ण कातळाला. आता आपण जाऊया खाली पळसदरीचा वॉटरफॉल, यावर्षी देखील कव्हर झालेला आहे आपला. इथे खाली आपण मागच्या वेळेस थांबलो होतो, आणि आता आम्ही तिकडे जाऊन आलो. इथे बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे, पूर्ण इथून तिथपर्यंत, आणि इकडून लोक वरती आलेत या साईडला पण गर्दी आहे. आपण आलेलो आहे आता घरी, 7 वाजता आम्ही निघालो होतो आणि आता वाजलेत 4:15. तर एवढ्या ह्याच्यात आपण दोन ठिकाणं कव्हर केली, एक म्हणजे ती जागा मेनवाली, आणि त्याच्यानंतर येताना आम्ही पळसदरीला थांबलो होतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.